बीड मधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडेबाईन भावात चांगली जुंपली आहे। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली। दरम्यान यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकारतेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं त्यांच्या पत्रकात म्हटले आहे। आता याच मुद्द्यांवरून मुंडे भावा बहिणीत शाब्दिक युद्ध रंगले आहे। भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत नाकारते आणि करतेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आवाहन केलंय। जेवली नाही खाल्ली नाही दगदग झाली म्हणून पडणार आहे इतकी कमकुवत आहे का तिच्या आयुष्यात? पहिल्यांदा प्रचाराचा स्वभाव होत आहे का? आजपर्यंत कोणतीही निवडणूक असली जगातली तरी सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फिरणार आहे तिच्या मागे सगळा व्याप आहे। संघर्ष यात्रा काढली तेव्हा दिवस दिवस दिवसातून हातात आता 10-15 सभा घेतल्या भूकेमुळे चक्क म्हणून म्हणते ना अशा घाण्याच्या पातळीच्या आरोपीने तिचं मन इतकं खिन्न झालंय की तिला काही सहन झाला नाही। या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात हीच आमच्यासाठी धीर देणारी गोष्ट आहे। सगळ्या गोष्टी राजकारणापुरत आहे निवडणुकीपुरत करणारे आम्ही कुणाचा? ज्या खासदारांनी 7-7.5 वर्ष झालं या जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्या काम करतात, देशाच्या नेत्या म्हणून त्यांच्या वडील भगिनी म्हणजे काम करतात आणि त्यांच्या काळामध्ये रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना लातूरला जातो, कुणाचा नाकारतेपणा आहे? अरे तोच जर कारखाना इथं असता तर आम्हीसुद्धा तुमचं स्वागत केलं असतं आणि तुम्ही किती करते आम्ही जगाला सांगितलं असतं। पण एवढा मोठा प्रकल्प तुम्हाला या मागासलेल्या बीड जिल्ह्यात थांबवता आला नाही, खासदार असून मंत्री असून राज्यात केंद्रात सरकार असून ते लातूरला गेलं आणि तुम्ही आम्हाला नाकारते म्हणताय? विषय नाकारते आणि करतेपणाची चर्चा एकदा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, पण कृपा करून करते आणि नाकारतेपणात जिल्ह्याला बदनाम करू नका। जिल्ह्याच्या या मातीची किंमत जरी तुम्हाला कळाली नसली तरी आमची कुठं या मातीशी इमान जोडलेलं आहे त्या मातीची चेष्टा करू नका।